जी माया लावेल ती त्याची आई. मी घेऊ घ्या ना. काय तू ओळखलीस का मला? ओ किती नाजूक आहे. काय होतंय? ती पापी घेऊ का तुझी? घेऊ का? नामदेव बोल. हा येतोच. हो नमिता चल. बाय करा आत्याला. बाय बाय. एक मिनिट. माझा देवावर अजूनही विश्वास आहे. तुम्हाला जे हवंय ना ते एक दिवस नक्की मिळेल. शुभंकर मी तयार आहे. मला बाळ हवं आहे. किती येईल असं इतक्यात वहिनी? कोण होती ती बाई? माहित नाही, ओळखीची नव्हती. आणि तरी तू हातात दिलंस तिच्या बाळ? बघितलं मी. दोनच मिनिटं घेतलं होतं त्यांनी आणि चांगल्या घरातल्या वाटत होत्या. तुला काय माहिती अश्विनी? दिसायला तरी. अगं दिसण्यावर ना कळतं का माणूस चांगल्या घरातलंय का वाईट घरातलंय? असं ऐऱ्यागऱ्या माणसाच्या हातात आपलं बाळ द्यायचं नसतं अश्विनी. काय माहिती कोणाची नजर कशी असते. वहिनी एवढ्या छोट्या बाळाला कोण कशाला नजर लावेल? तुला काय कळतंय? एवढ्या छोट्या बाळालाच नजर लागते समीर. सॉरी वहिनी. हा तर तू कशाला सॉरी म्हणतोयस? नाही आशूच्या वतीने सॉरी म्हणतोय. ते सॉरी 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 मला उशीर झाला. हा चल चल. गाडी नीट चालवतेस ना तू? एकदम झक्कास वहिनी. फिकर नॉट. नाही तर वहिनी तुम्ही एक काम करा ना, आज ना माझ्या बाजूच्या सीटवर बसा. कसं आहे जर गाडीला गचके बसलेस तर कुणीतरी कंट्रोल करायला नको का? नाही वहिनी तुम्ही आज बाजूच्या सीटवर बसाच. आज मी तुमचा ड्रायव्हर. चलो मेम साहब. चला एवढं उदास व्हायचं काहीच कारण नाहीये नमिता. अगं आता आपल्या हातात एकतरी उपाय आहे ना. मा मिताला थोडं अपराधी वाटतंय. अपराधी काय वाटायचं त्यात? अगं आपल्याला जसं कारणाशिवाय ताप येतो ना तसं तुला कारणाशिवाय झालेलं आहे बस.
आणि आता उपाय आपण त्यावर मिळवलाय ना, सरोगेशन. मुद्दा फक्त एकच आहे की मूल होणं ही काही फक्त शारीरिक प्रक्रिया नाही आहे, आईची भावनिक गुंतवणूक असते त्यात. आणि अशी कुठलीही भावनिक गुंतवणूक न करता फक्त आपल्यासाठी बाळाला जन्म देईल अशी आई आपल्याला कुठून मिळायची? पण त्या बाळात माझं काहीच नसेल. मी काय म्हणतो, बाळात कुटुंबाचे गुण यावेत याकरता सरोगेशन साठी जनरली कुटुंबातलीच एखादी बाई मिळते का ते पाहतात. नाही नको, कुटुंबातली बाई नको. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ती सतत माझ्या मुलासमोर येणार, त्यात तिचा जीव अडकणार. भावनिक गुंतवणूक म्हणता म्हणता आयुष्याचा गुंता होऊन बसेल सगळं. त्यापेक्षा तिने माझ्या नमितासाठी स्वतःच्या कुशीत बाळ वाढवायचं, ठरलेला मोबदला घ्यायचा आणि बाळ ताब्यात देऊन निघून जायचं हेच उत्तम. मा खरं आहे तुझं, हे प्रॅक्टिकल. एकतर त्या बाईला पहिल्या दिवसापासून हे माहीत असणार आणि त्या बदल्यात ती मागेल तो मोबदला आपण तिला देणार आहोत. आपल्या देशात ममतेला महत्व आहे खरं आहे, आज तितकंच महत्व पैशाला सुद्धा आहे. पैशासाठी ममतेचं नातं तोडू शकणारी बाई मिळेल आपल्याला? गोड आहे ना वहिनीचं बाळ. बाळाच्या आत्यासारखं, तुझ्यासारखं. वहिनी किती गोड दिसते रे, बोलते किती कडू. जाऊ दे ना, तू लक्ष नको देऊ तिच्याकडे. असं नाही होत समीर, सारखी मला टोचून बोलते, सारखा लग्नाचा विषय काढते. मी नकोय तिला त्या घरात. तू वहिनीच्या बाजूने विचार कर ना, असं किती पगार असेल दादाला त्यात? मी आणखीन एक खायला वाढलेलं तोंड. पैसा फार वाईट असतो ग, संसार करताना वहिनीची किती पंचायत होत असेल कल्पना कर ना जरा. माझं सगळं आयुष्य दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखाची कल्पना करण्यात गेलं. माझ्या दुःखाची जाणीव कोण ठेवणार? समीर काय काय बोललीस तुझ्या दुःखाची जाणीव ठेवणार कोणीच नाही. आहे आहे. कोण आहे? आहे. कोण आहे? तू तू आहेस बस. सोड ना प्लीज. पुन्हा असं बोललीस ना. सॉरी नाही बोलणार. चल निघूया. चिडलास? पैशांची सोय झाली? म्हात्रे म्हणून एक जण आहेत, माझ्या मित्रांनी त्यांच्याशी ओळख करून दिली, ते कर्जाने पैसे द्यायला तयार. देवत्री देवा देव देत. चला निघूया. थांब ना, एवढंच रोमॅन्टिक होऊ नकोस आता, रियालिटी मध्ये ये. असच ना आता? हो असच. चल चल चल. मिता, न विसरता मूड स्टॅबिलायझरच्या गोळ्या घ्यायच्या. नाही बिघडू देणार मी माझा मूड. गुड, संध्याकाळी मला असाच मूड हवाय. एकदा का आपलं बाळ आलं ना की मला ह्या गोळ्या घ्यायची काहीच गरज नाहीये. मूड स्टॅबिलायझर घेतल्याशिवाय माझा मूड स्थिर राहील. हो ग, फक्त तोपर्यंत. शुभू बोल ना.
नाही काही नाही. काय मिता शुभू, त्या बाळात माझं असं काहीच नसेल ना. पुन्हा पुन्हा हाच काय प्रश्न विचारतेस तू? तू विसरलीस का आपल्याला माने सकाळी काय सांगितलं? अगं बाळात फक्त 30% गुण अनुवंशिक असतात. माणूस घडतो तो आजूबाजूच्या वातावरणामुळे, परिस्थितीमुळे. फक्त 30%? अगं 30% असा पॉझिटिव्ह विचार का नाही करत तू? या युअर राईट. आणि त्या 30%तले काही टक्के तुझे असतीलच ना. ते बाळ कोणासारखं दिसेल रे? माझ्यासारखं दिसणार बाळ मॅडमना आवडेल ना. पण ते तुझ्यासारखं दिसलं नाही तर? ए जाऊ दे ना, तू आत्तापासून या विषयाची का चर्चा करते? नाही नाही, आत्ताच या सगळ्याचा विचार करायला हवा ना. पुढे आपल्याला विचार करायला वेळ कुठे मिळणार आहे? अरे हे बघ ना, त्या बाळामध्ये बाईचे जीन्स येणार आहेत. मग ते त्या बाईचं घराणं, खानदान, तिला काही अनुवंशिक आजार वगैरे नाहीये ना, हे बघायला नको का? शिवाय ती दिसायलाही सुंदर असायला हवी. बाळाने समज तिचं रूप घेतलं. तू बस, चर्चा बस झाली आता. हे बघ मिता, आपल्याला हवी असलेली बाई मिळणं किती सोपं आहे किंवा किती कठीण हे आपल्याला मीराशी बोलण्यावरच कळेल. निघू मी आता, उशीर होत. मॅडम तुमचा मूड बेटर. बाय बाय. अश्विनी, आमची ही जिथे जिथे जायची तिथे तिथे ही छत्री विसरून यायची आणि ती आणायला मला पाठवायची आणि म्हणूनच त्याची आठवण म्हणून मी ही छत्री वापरतो. बरं अश्विनी, आता समीर तिकडे जाणार म्हटल्यावर तुलाही वेळ लागले असतीलच अमेरिकेचे. हा म्हणजे त्याला जर तिकडे नोकरी मिळाली तर मला जावंच लागेल ना काका. असं? आणि मग त्याच्या आईचं काय? त्याचं सगळं एकदा तिकडे स्थिरसावर झालं की त्यांनाही घेऊन जाऊ आम्ही. अरे का म्हणून यायचं तिने तिथे? सांग ना. उभी हयात त्या बाईने इथे घालवली आणि आता तुम्हाला लहर आली म्हणून तिने आपलं घर, आपलं गाव, आपली भाषा, संस्कृती सगळं सोडून तिथे यायचं का म्हणून? अरे आपल्या माणसांच्या गराड्यामध्ये डोळे मिटावे, आपल्या मातीत मिळावं, एवढी पुण्याही नाही त्या माऊलीची? असं काय बोलताय काका? असंच बोलतो मी अश्विनी, असंच बोलतो. तिथल्या वैभवाने डोळे दिपणारी माणसं पाहतोय ना मी. फावल्या वेळामध्ये मराठी नाटकं करायची, सण करायचे, उकडीचे मोदक वालाच्या उसळीच्या आठवणीने गळे काढायचे, हळदी कुंकू करायची, मंगळागौरी करायच्या. ठोंग आहेत सगळी, नुसती ठोंग, दुसरं काही नाही. जाऊ दे, तुम्ही शांत व्हा. कसं शांत होऊ मी? हे सगळं भोगलंय ग मी अश्विनी. माझ्या पोराची वाट बघता बघता डोळे मिटले माझ्या बायकोने. रजा नाही मिळाली ना त्याला. तुम्ही दोघे तिकडे का नाही गेलात? तुमच्या मुलाचं सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? उत्तम, अगदी उत्तम चाललंय त्याच. पण म्हणून या वयात आम्हा म्हातारा म्हातारीला तुम्ही इथून उपटून अमेरिकेमध्ये नेऊन टाकाल आणि रुजा म्हणाल इथे, तर कसं रुजणार? साधं गिरगावातून लोखंडवालात आलं ना तरी कल्चरल शॉक बसतो. कल्चरल शॉक? सांस्कृतिक धक्का. मग इथून मुळे उपटून तिकडे अमेरिकेच्या मातीत ती कशी रुजणार? जाऊ दे ना काका, तुम्ही शांत व्हा. नाही अश्विनी, आता विषय निघालाच आहे तर मी बोलणार आणि तुला ऐकावं लागेल. मी माझ्या मुलाला स्पष्ट सांगितलेलं आहे की मरताना मी चिठी लिहून ठेवणार आहे की माझं 13वं आटोपल्यानंतरच माझ्या मुलाला कळवा त्याचा बाप खपला म्हणून. असं काय बोलताय काका तुम्ही? हो ना, म्हणजे माझ्या 13व्यासाठी त्याला तिकडनं रजा घेऊन इथे यायला नको. आणखी एक, पितृपक्षामध्ये माझ्या नावाने पानही ठेवू नका तिथे, कारण मेल्यानंतर जर मी कावळा झालो ना
तर भारतीय कावळा होईन, अमेरिकन नाही. परक्या भूमीला धारजिणी झालेली असली मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी. नमिता सरोगेशनसाठी तयार आहे. गुड, व्हेरी गुड. चांगला निर्णय घेतला तिने. पण तुझं काय? माझं काय? मला फक्त माझी पूर्वीची मीता हवी आहे, बस. मीरा कॉलेजमध्ये असताना मीता अगदी वेगळी होती, हसरी आनंदी, मला आवडलेली मीता. पण लग्नानंतर तिनं फक्त एकच ध्यास घेतला, बाळाचा. आणि जसजशी वर्ष जाऊ लागली तसतशी बदललीच गती. आज तर तिला मानसिक संतुलन राखण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. आणि हे सगळं बघून मला खूप दुःख होतं. का जर मला माझी पूर्वीची मीता परत मिळणार असेल ना, मी काहीही करायला तयार आहे. ओके, मी तुला मुंबईतल्या इन विट्रो फर्टिलिटी सेंटर्सची माहिती देते. तिथे आपल्याला सरोगेशनसाठी तयार असणाऱ्या बायकांची यादी आणि माहिती मिळेल. मी काय म्हणतोय, या बाबतीत आपण जरा वेगळ्या पद्धतीने नाही का जाऊ शकणार? म्हणजे कसं? म्हणजे अगं, आमच्या बाळाला जन्म देणाऱ्या बाईबद्दल मीताच्या काही कल्पना आहे. म्हणजे त्या बाईची सर्वांगीण प्रकृती तर चांगली हवीच, शिवाय तिची फॅमिली हिस्ट्री, घराणं वगैरे, तसंच तिला कुठला अनुवांशिक आजार तर नाही ना, या सगळ्या गोष्टी मीताला आधी तपासून बघायच्या आहेत. इनफॅक्ट तिची निवड मीताच करणार आहे. दादा, हे सगळं त्या फर्टिलिटी सेंटरमध्ये पाहिलेलं असतं. पण एनिवे, आपण स्वतंत्ररित्या अशी जाहिरात देऊ शकतो, म्हणजे येणाऱ्या बाईचा इंटरव्ह्यू तुम्ही स्वतः घेऊ शकता. ग्रेट, मग तू एक अशी ऍड देऊन टाक ना. सॉरी दादा, एक डॉक्टर अशी जाहिरात नाही देऊ शकत, ती तुलाच द्यावी लागेल. हा, पण त्याचा ड्राफ्ट मी सांगते तुला. बर, पण अशा जाहिरातीला रिस्पॉन्स मिळतो का? मिळतो ना दादा, ही पैशांची दुनिया आहे रे. पैसा फेकला तर सख्खे आईबाप सोडून सगळं मिळतं या जगात. मीरा, त्याची काही काळजी नाही. जर अशी एखादी बाई मिळाली जी आम्हाला आमचं मूल देऊ शकेल, तर प्रेग्नन्सीचा खर्च आणि मेडिकल बिल्स व्यतिरिक्त फक्त मोबदला म्हणून 25 लाख रुपये तिला द्यायला मी तयार. 10 लाख ऍडव्हान्स आणि उरलेले 15 लाख जेव्हा ती मूल आमच्या ताब्यात देईल तेव्हा. ठीक. ऑफिस मधून निघाली आहेस? हो निघाली आहे, इथेच आहे बस स्टॉप वर, 5-10 मिनिटात पोहोचेन. आता का काय का ग काय झालंय? ये म्हटलं ना, समीर पण तिथेच येणार आहे. काय? पण का किती काय टेन्शन आहे का? हे बघ, फोनवर नाही सांगता येणार, इथे ये तुला आपोआप कळेल. चल ठेवते फोन, बाय. ओके ठीक आहे. आधी आती है. काय झालंय?
अशु तुला पाणी हवंय का? मला काही नकोय, मला प्लीज आधी सांगा काय झालंय. समीर काय झालंय तू तरी सांग. कुठल्या तोंडानं सांगणार आहे तो? म्हणजे समीर समीर काय झालंय? अश्विनी कसं सांगू? समीर शांत राहू नकोस. जे काही आहे ते तिला स्पष्ट सांगून टाक, नाहीतरी आज न उद्या तिला ह्या सत्याला सामोरं जावं लागणारच आहे. रोहन हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तू का मध्ये पडतोयस? अश्विनी आपल्यामध्ये काय रोहन? नाही समीर तूच सांगायचं. समीर काय झालंय प्लीज सांग ना मला. अशु रोहनला प्रमोशन मिळालंय. तो ग्रुप लीडर झालाय. मला काय ओरडतेस? माहिती घ्या हा या समीरचा प्लॅन होता. चला तर मी बघतेच नंतर. नंतर का? माझ्या घराला आतली खोली आहे, आत्ताच बघ ना. गप्प बस. अभिनंदन. थँक्यू. रोहन आता माझा आणि किटीचा बॉस झालाय. खरं तर नंबर तुझा होता आणि तसं गिडवानी तुला विचारलं पण होत, पण तुला उडत जायचंय. ए असं नाही बोलायचं. त्याच्याकडे ये गुड न्यूज, विचार त्याला. समीर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या दोन संस्थांकडून मला मुलाखतीस बोलावणे आलेले आहे. काय सांगतोस काय? आणि काम फत्ते होण्याची शक्यता आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाई आता मला सांगा, हे तुम्हाला फोनवरून ऐकायला आवडलं असतं? मग थँक्यू किती. समीर एक गोष्ट लक्षात येते ग तुझ्या, असं तिला खर तर तुझ्या मिठीत जायचंय. जा ना बघ लाजते. बर एनिवेज आता हे दोन कर्तृत्ववान पुरुष आपल्यासाठी केक कापणार आहेत. चला केक कापल्यानंतर मग दमाल. हे घे मीता, ज्यूस घे. घे ना. थँक्स. वर्षा आय एम सॉरी. मी रागाच्या भरात तुला बरंच काही बोलले. जाऊ दे ना, मी सगळं काही विसरून गेली आहे. अगं तू ज्यूस घे ना. घे. तू खरंच रागवली नाहीयेस ना माझ्यावर? अगं खोटं कशाला सांगू मी? खरं सांगू तर मला तुझा खूप राग आला होता, पण शुभंकरने मला फोन केला, मला सगळं काही सांगितलं, ऐकून खूप वाईट वाटलं मला. शुभंकरने तुला फोन केला होता? शुभंकरने मला सॉरी म्हणण्यासाठी फोन केला होता. खरं सांगू नमिता, शुभंकरचा तुझ्यावर
खूप प्रेम आहे. या सगळ्याचा जास्त त्रास होतो ग. उणीवा माझ्यात आहेत म्हणून आम्हाला मूल होत नाही. पण ह्या सगळ्याचा त्रास मात्र शुभंकरला सोसावा लागतो. पण मी काय म्हणते, तुझी नणंद मोठी डॉक्टर आहे, शी इज अ फेमस गायनेकोलॉजिस्ट, तरी सुद्धा तीच बघते आता सगळं. मी तीच हँडल करते ही केस. म्हणूनच तुला अशी मोघम उत्तरं द्यावी लागतात. हे बघ, ते काही नाही नमिता, तुला माझ्या बरोबर ठाण्याला यावं लागेल. तिकडे एक वैद्य आहे. नाही, आमचा निर्णय झालाय. कसला निर्णय?